Okay.
एक आहे दुसरं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मी ढोल बघितला असेल, ढोल ऐकायला काही खास वाटत नाही, ठीक आहे, हा आपला काय त्याची फरक पुन्हा डायमीटर किती मोठा आहे, मासळी किमान करत गेला तर बारीक बारीक जसं होईल तसं ऐकायला पण बरं वाटतं. तसं त्याला काय म्हणतो आपण माऊ ऑर्गन, तर त्याच्यामध्ये पण एक एअर कॉलम्स आहेत तिथे डिफरंट डिफरंट फ्रिक्वेन्सी जनरेट केल्या जातात आणि त्याचा पण त्याचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण यूज करतो. पार्टिकल पुढे जातात त्याचे नाही, ते वर आणि खाली मूव्ह होतात, डिफरंट डिफरंट फेज आहेत आणि ती फेज चेंज होतात आणि पार्टिकल आपल्याला असं वाटते ते पुढे जातात. सेम पाण्यामध्ये दर टाकला तरी तिथे ऑक्सिजन जनरेट होतात, एकच दर टाकला एकच रिंग होते आणि ती मोठी मोठी होत जाताना तुम्हाला दिसून येते. तर ती जी आहे ना ती काय की वेव्ह सेंटर पासून पुढे जाते बरोबर, पण ऑक्सिजन काय त्याला परपेंडिक्युलर, त्याला काय म्हणतात ट्रान्सवर्स वेव्ह. लॉन्जिट्यूडनल काय येणार पॅरलल, म्हणजे जर मी इथं ओरडत बोलत असेल तर माझ्यापासून जे साऊंड तुमच्याकडे येतो तिथे एअर मध्ये पार्टिकल्स आहेत ते ऑसिलेट होतात, पण ते कसे ऑसिलेट होतात तर मी जेव्हा बोलतो साऊंड काय तुमची प्रेशर वेव्ह आहे किंवा त्याला मेकॅनिकल वेव्ह पण म्हणतो. म्हणजे जर मी हाय ट्यूनिंग फोर्क आहे हा जर आतमध्ये पास केला तर त्याने त्याला एअर काय होते एक्सपांड होते आणि बाहेरच्या बाजूला आला तर ती कॉम्प्रेस होते. एअर जर कॉम्प्रेस झाली तर ती पुन्हा एक्सपांड होणार आहे, एक्सपांड झाली की पुन्हा शेजारच्या कॉम्प्रेस करते, ती कॉम्प्रेस झालेली एअर पुन्हा एक्सपांड होणार आहे पुन्हा शेजारच्या एअरला कॉम्प्रेस करते आणि पद्धत चालू राहते. ओके, जर एअर नसते तर साऊंड ऐकावा लागतं तुम्हाला, त्याला काय म्हणतो आपण रेझोनन्स गेलाय का वर्ड, रेझोनन्स गेलाय काय असतं रेझोनन्स, एखाद्या सबस्टन्सची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे किती आहे तर 156 128 त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्याला जर ऑसिलेशन दिले तर 128 च्या ऑसिलेशन मध्ये मॅक्सिमम ऑसिलेशन जनरेट करत आहे. तर मी जर तेवढीच फ्रिक्वेन्सी जर त्याच्या शेजारी जनरेट केली तर ती फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली पास होते आणि हा ऑसिलेट करायला सुरुवात करतो. आता ही त्याच्या ट्वाईस फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यानंतर मग काय आपण ट्राय करू हा कधी ऑसिलेट नाही हायर फ्रिक्वेन्सी लोअर फ्रिक्वेन्सी ऑसिलेट होऊ शकतो. तर केअर काय करायचे तुम्हाला हे ऑसिलेट करून त्याच्या शेजारी पॅरलल पकडायचे. वेव फॉर्म एक्सपेरिमेंट मी सध्या ट्राय करतो, नसेल तर तुम्ही नंतर ट्राय करा, तुम्हाला हे प्रूफ मिळते ना ते तुम्ही मारता, ठीक आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही ट्राय करा, हे खूप वर्क करते, इतके इझिली वर्क नाही करत, पण हे वर्क कर. साऊंडची वेलॉसिटी एअरमध्ये जास्त आहे पाण्यामध्ये जास्त आहे की सॉलिडमध्ये जास्त आहे, एअर मध्ये जास्त आहे सर्वात कमी, वॉटर मध्ये त्यापेक्षा सॉलिडमध्ये सर्वात जास्त, जेवढी डेन्सिटी वाढत जाते तेवढी त्याची वाढत जाते, ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं की एअरमध्ये नक्की पार्टिकल ऑसिलेट होत जातात, तसंच साऊंड रिफ्लेक्ट रिफ्रॅक्ट होतो का, मिनिमम डिस्टन्सची रिक्वायरमेंट आहे आपल्याला साऊंड सेपरेटली कधी ऐकू येतो, जर का 1/10 ऑफ सेकंड नंतर जर साऊंड आपल्या कानामध्ये आला तो खूप सेफली ऐकतो. जर मी इथं बोललो तर साऊंडची वेलॉसिटी किती नॉर्मली 340 मीटर पर सेकंड, एका सेकंदात तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो 340 मीटर, ओके अर्धा किलोमीटर कमी आहे बऱ्यापैकी, पण तेवढा डिस्टन्स तो एका सेकंड मध्ये ट्रॅव्हल करतो. म्हणजे मी इथं बोललेला जो आवाज आहे तो 1/10 ऑफ सेकंडच्या आतमध्येच माझ्याजवळ, 1/10 ऑफ सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे 34 मीटर, ठीक आहे 34 मीटर डिस्टन्स नाही, म्हणजे मला काय करावं लागलं मिनिमम 17 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स, 17 मीटर एवढा डिस्टन्स मध्ये जर मी उभा राहिलो तर मी प्रोड्यूस केलेला साऊंड जाऊन
अजून पुन्हा माझ्या कानावरती येला वन टेन्थ ऑफ सेकंड नंतर जास्त टाइम लागतो त्यापेक्षा जास्त आणि त्यावर आम्हाला सेपरेटली ऐकतोय. हेच चांगल्या पद्धतीने युअर कोणी केलं तर बॅटरीस डेव्हलप केले अंधारात त्याला पाहायची गरज नाही तर कानाचा वापर आज बघण्यासाठी म्हणतो. असं एखादा अॅनिमल आहे का तो जीबीचा वापर वास घेण्यासाठी करतो. अॅनिमल खूप विचित्र पद्धतीने वाचा त्यांना वेगळ्या पद्धतीने आहे का असं एखादा अॅनिमल साप किंवा सरपणाचे अॅनिमल्स असतात त्यांची जीभ पण लागवली फोल्ड झाली ते बाहेर काढून काय करतात एअर मध्ये पार्टिकल ट्रॅप करतात आणि ते हात घेऊन त्यांचा ब्रेनचा सर्वात खाचा भाग आहे पार्टिकल लोब्स त्यालाच डायरेक्ट आणि डायरेक्ट एनालिसिस ते करतात आणि त्याच्यावरती ते सगळे गोष्टी डिटेक्ट करत असतात त्यांचा शिकार वगैरे कुठे कुठून गेले काय अॅनिमल्स कधी अनुभव करतात शक्यतो म्हणजे उंदिराने अनुभव केल्यानंतर उंदराच्या पोळ्याचा एक सर्टन स्मेल येत जाणार आणि तो सर्टन स्मेल आता स्नेकच्या स्नेकला स्नेकला काय माहिती पाहिजे आणि तो बरोबर त्याचा पाठलाग करत करत तिथे जातो. आपल्याला काय बघायचंय की साऊंड नक्की जातो ते काय करायचं असेल ते एअर मध्ये पार्टिकल्स वाढली की कमी झाली वाढली फ्रिक्वेन्सी काय झाली वाढली फ्रिक्वेन्सी काय झाली वाढली फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी वाढली तर तुम्ही काय झालं लॅम्डा डिक्रीज झाला बरोबर सेम झालं फ्रिक्वेन्सी आणि लॅम्डा काय इनव्हर्स प्रोपोर्शनल ठीक आहे आणि त्याला जरी जर दिले तर तुम्हाला फील येत असते आणि जर हे तुम्ही वर्टिकली पकडलं तर तुमचं झालं डीएनए मॉडेल डीएनए मध्ये कोणकोणत्या चार बेसेस असतात तसंच जर तुम्ही अनवाइंड करतो कोणते चार बेसेस असतात डीएनए कशापासून बनलेला असतो अजून काय असतं चार नायट्रोजनस बेसेस अजून पेंटोज शुगर किंवा रायबोज शुगर म्हणतो तर दोन टाईप पडतात डिऑक्सिराइबोज शुगर आणि रायबोज शुगर नंतर काय असते फॉस्फेट ग्रुप ठीक आहे या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन डीएनए आणि आरएनए तयार होतो डीएनए मीनिंग काय डिऑक्सिराइबोज आरएनए आपले जे लेक्चर जे आहे ना तिथं जिथं जिथं ज्याचा त्याचा संबंध होईल ते क्लिअर केलं जाईल ठीक आहे एकच टॉपिक एकच सब्जेक्ट आहे आता दुसरा कोणी तरी मीडियम चेंज केलं म्हणजे फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम जातो त्याला काय म्हणतो आपण वन मीडियम टू अनदर मीडियम जर एखादी केली तर त्याला काय म्हणतात रिफ्रॅक्शन त्याच मीडियम त्याच मीडियम आता इथं काय झालं बेसिकली तीन मीडियम तयार केले तीन मीडियम आहेत वन मीडियम टू अनदर मीडियम जाताना सांगता येत वन मीडियम टू अनदर किंवा वापरत वाढ पार्टिकल्स आहेत मिळायचे पुढे आणि मागं ऑसिलेट होतात पण जेव्हा तशीच पुढे पुढे निघून जातात
तुम्ही कशा करू शकता अजून एक स्प्रिंग बॅक मॉडेल हे तुम्ही पाहिलं असेल ठीक आहे. तर हे तुम्ही कन्सिडर केलं की मीडियम आणि मीडियमचे पार्टिकल्स आहेत ठीक आहे. आणि जर मी इथं थोडीशी जल दिला तर तो काय होतो पुढे जातो साऊंड अशाच पद्धतीने काय होतं हे पार्टिकल पुढे आणि मागे ऑसिलेट होतात पण वेव्ह इथून कन्सिडर तिथे जाते पुन्हा रिटर्न होतो म्हणजे पार्टिकल मात्र काय होतात तिथेच पुढे आणि मागे ऑसिलेट होतात पुढे पाठी पुढे जातात. हे सगळं आपण कशाविषयी बघितलं म्हणजे आपण बघितलं बेसिकली लॉन्जिट्यूडनल वेव्स. आता आपल्याला काय बघायचं ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये काय वॉटर वेव्ह मी एक्झाम्पल आहे ठीक आहे. प्लस काय लेझर लाईट्स आहे लेझर तुम्ही पाहिला लेझर हे काय चालेल स्ट्रेट लाईन मध्ये लाईट पास होते तर इथं काय ते ऑसिलेशन आहे पुढे चालेल चांगला रिफ्लेक्टिंग सर्फेस तर मी ज्या बिंदूवरून आलो तर मला वरच्या बिंदूवर स्पॉट दिसतोय ना नाही रफ सर्फेस आहे तिथे लाईट रेज रिफ्लेक्ट होतात पण ते ऑल डिफरंट डिफरंट डायरेक्शनला स्कॅटर होतात. इथे काय आता प्लेन सर्फेस स्मूथ सर्फेस इथे जी पडते लाईट ती काय होते एकदम रिफ्लेक्ट म्हणजे काय होणार आहे इथे जो इन्सिडेंट रे हा काय तुमचा इन्सिडेंट रे इथे काय झालेलं आहे रिफ्लेक्टेड रे आणि याला परपेंडिक्युलर काय म्हणतो त्याला काय म्हणतो आपण हे काय असतात सिंगल प्लेन मध्ये म्हणजे सगळे एकाच प्लेन मध्ये तुम्हाला दिसते तसंही लाईट रेज मी काय केलं तर इथे इन्सिडेंट अँगल म्हणजे काय इन्सिडेंट रे आणि नॉर्मल याच्यामधला जो अँगल तोच अँगल केवढा राहतो रिफ्लेक्टर रे आणि नॉर्मल याच्यामध्ये पण तोच अँगल राहतो. रिफ्रॅक्शन असतो होतं का काय होत अँगल काय म्हणा इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टर रे तो कधी काय रेअर मीडियम डेन्सर मीडियम पुन्हा काय रेअर मीडियम थ्री मीडियम दोनच मीडियम त्या सर्फेस वरून लाईट रेज जेव्हा रिफ्लेक्ट होते त्याच मीडियम टू त्याच मीडियम जाते पण तुम्हाला दुसरा एक स्पॉट दिसतोय तो कशामुळे दिसतो तर तो बघा दोन स्पॉट मध्ये त्याने फरक आहे दिसतात तरी दोन स्पॉट आहे तो कशामुळे त्याला झाला दुसरा स्पॉट लाईट रेज ज्यावेळेला वरच्या सर्फेस वरती कोलाइड होतो ओके त्यावर रिफ्लेक्ट झाला नंतर तो खाली जाऊन खालच्या सर्फेस ला पण तिथे पण तो रिफ्लेक्ट होतो पुन्हा आणि तो रिफ्लेक्ट झालेला पुन्हा रिफ्रॅक्ट होऊन पुढे जातो आणि त्याचबरोबर त्याचा तो उरलेला भाग पुन्हा काय केला जाला तसाच निघून जातो रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन डबल रिफ्लेक्शन किंवा डबल रिफ्रॅक्शन सर्फेसेस आहेत एकदम प्लेन आणि स्मूथ आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन काय माझा की तुम्हाला दुसरी वेव्ह आहे रेड आणि दुसरा लेझर कुठला आहे ग्रीन कोणाची वेव्ह जास्त आहे ग्रीन आता रिफ्रॅक्शन होताना कोण जास्त वेव्ह होणार रिफ्रॅक्शन होताना पाण्यामध्ये
तरी पण ते इतके डार्क नाही, मला अजून ते डार्क करायचे आपल्याला थोडा आनंद करता येईल का. चेंज ऑब्झर्व करा आणि त्या इफेक्टला काय म्हणतात ते मला तुम्ही सांगायचं. ठीक आहे, तुम्ही 9 ते 1 स्वे करा, लाईट रेंज जातात त्याच्यामधून. ठीक आहे, दोन्ही लाईटचा पास तुम्हाला किती दिसतोय तेवढा बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही चेक करा किती प्रमाण तुम्हाला पास दिसतो. मी काय करणार, त्याच्या फोर्स ते बाहेर करतो, मी सोल्युशन बनवतो. त्या सोल्युशन म्हणजे काय, सोल्युट प्लस सॉल्व्हंट. सोल्युशन कुठल्या आता मला जर त्या लाईट ला बघायचं असेल
तर एकतर काय करावं मला त्या साईडचे पार्टिकल त्या लाईटचे पार्टिकल काढावं काय करावं त्या साईडचे आता म्हणजे मी ग्रीन लाईट किंवा रेड लाईट विजिबल करायचं मला काय करावं एवढ्याच साईडचे पार्टिकल त्याच्या पार्टिकल काढावं म्हणजे जे मी कोहेरन्स सोल्यूशन वापरलेलं आहे तर त्या त्या लाईटचे पार्टिकल आहेत त्या साईडचे आणि ती साईड साईड त्या लाईटला स्कॅटर करायला मदत करते त्यामुळे तुम्हाला काय होतं सोपा विजिबल अल्टिमेट यूज काय जर आपल्याला जर लिंक माहित असेल तर तुम्ही एखादं सोल्युशन जर तयार केलं तर त्यातल्या पार्टिकलची साईज काय ते तुम्ही काढू शकता आता एका सोबत जास्त मॅच करते ग्रीन कलर आता सेम मला करायचं की एअर मध्ये मला आता हा पाथ विजिबल करायचा तर पुन्हा काय करावं तुम्हाला एअर मध्ये पण त्या साईजचे पार्टिकल ऍड केलं डेटा बाहेर करून चालेल का नाही मी काय करेन कुठला तरी धूर पाहिजे मला सेम कोणती प्रोसेस होते या प्रोसेसला काय म्हणतात रिएक्शन चालू मला नाही केलं बाकी एअर मध्ये दिसतोय का तो नाही म्हणजे काय त्याचे ट्रॅप केलेले पार्टिकल त्यांची साईज किती आहे त्याची जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथ सोबत ती लाईट आणि आता मग तुम्ही रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्ही गोष्टी दिसतात का रिफ्लेक्शन फॉर्म जरा डल दिसते दिसते खाली रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन आता तुम्हाला क्लिअर होईल की लाईट वन मिडियम टू अनदर मिडियम जाताना बेंड होते होते का बेंड बघा वन मिडियम टू अनदर मिडियम जाताना काय होतंय बेंड त्याला काय म्हणतो आपण व्यवस्थित दिसत आहे आता जर मी अँगल इंक्रीज केलं केलो ना तर एक सर्टन अँगल असायचं की त्यानंतर तुम्हाला रिफ्रॅक्शन दिसणं बंद होतं फक्त काय दिसत त्याला काय म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि जो अँगल आहे की त्यानंतर टोटल रिफ्रॅक्शन बंद होतं त्याला काय म्हणतात आपण क्रिटिकल अँगल ही कंडिशन दोन्ही टाइमला अचीव होते का म्हणजे मी या साईडला जर रे मारला आणि अँगल इंक्रीज करतो तर ते होईल का म्हणजे कधी होतं असं ज्यावेळेला लाईट 10 सेकंड मिळत जाते awesome. Ah, and the last time on that.
जो ऑप्टिकल फायबर आहे आणि आताच्या लेटेस्ट सर्व इन्स्ट्रुमेंट मध्ये कम्युनिकेशन साठी त्या टाइपच्या वायर वापरतात. म्हणजे हिचं जे वर्किंग आहे ते कशावरती डिपेंड करत स्लिप
पुढे येणार प्रॅक्टिस असेल तर ते वर्गीकर असेल काही तर थोडंफार म्हणा ह्याच्यावरती मी पुन्हा असं बोर्ड केलं तर काय म्हणजे तिला एक पास होणार पण जर मी याच्यावर पकडलं तर नाही तेच होतंय बघा मी काय करतोय त्यांची ज्या स्किल्स आहेत त्यांची साईज जी आहे ती लाईटच्या वेवलेंथच्या साईज होती आणि जर असं जर पकड जाणार तर काय होतंय की इथून येणारी लाईट इझिली पास होते दोन्ही पोलराइज म्हणून का तर ती दोन्ही पॅरलल आणि हा काय करतो ही अनपोलराइज लाईट आहे तिला काय करणार पोलराइज करणार सिंगल पेन मध्ये येणार दुसरा त्याला पॅरलल झाला की तो त्याला हाफ करतोय पण जर मी 90 डिग्री मध्ये रोटेट केलं तर काय होतं तर इथून जी लाईट येते ना ती पुढे जाताना आर्टरीज मधून ब्लॉक होते पुढे जात म्हणजे इथं जर काहीच लाईट नसेल मी एकच सोर्स ऑफ लाईट वापरला ना तो पूर्ण ब्लॉक आहे आता मी बऱ्याच वर्षापासून वापरत असल्यामुळे खरंच झालं आहे तर पण तरी पण तुम्हाला मी इथं प्रूव्ह करून देतो की आता तुम्हाला स्पॉट दिसतोय एक सिंगल स्लिट झाली बरोबर स्कॅटर होते पण ह्याला प्लेन पोलराइज लाईट आहे आता काय झालं ह्यानं ह्याला पॅरलल असणारे प्लेन सिलेक्ट केले अदर पेन्स काय केलं तर ब्लॉक केले आता मी ह्याच्यावरती दुसरी स्लिट झाला तोच कलर आहे ठीक आहे मी तुम्ही असं विचार करा मी स्ट्रक्चर
जर मी दोन ग्रुप सेम ठेवले समजा आणि त्याची जर तुम्ही इमेज करून पाहिली ती पाहिलेली इमेज जर 180 मध्ये तुम्ही प्रोजेक्ट केली तर ओरिजिनल स्ट्रक्चर असेल. काय सांगतो मी, जर कुठले दोन किंवा मोर दॅन टू जर सेम ग्रुप असतील आणि त्याची मिरर इमेज तुम्ही पाहिली आणि ते जर 180 मध्ये प्रोजेक्ट केलं तर सेम स्ट्रक्चर येईल. पण मी जर फोर डिफरंट ग्रुप्स आणले आणि त्याची मिरर इमेज पाहिली आणि ते तुम्ही तसे रोटेट करा 180 90 तसे, पण ते ओरिजिनल स्ट्रक्चर सारखं नसतं. म्हणजे जर ह्या मॉलिक्युलचे जर एक ग्रुप इथं आहे आणि एक इथं आहे आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा जर असा चेंज झालेला असेल ते दोन्ही डिफरंट कंपाऊंड आहेत. भले त्याचे फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी सेम असल्या तरी मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट फ्लोअर ग्रुप सेमच असतील, डेन्सिटी सेम असेल, तुम्ही केमिकल रिएक्शन रिएक्शन केला त्या सगळ्या सेमच मिळतील रिझल्ट सेम. म्हणजे तोही पण दोन्ही डिफरंट आहे. कशा बाबतीत डिफरंट आहेत तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीच्या टर्म्स. म्हणजे जर मी समजा ही जी लाईट आहे तिला जर मी प्लेन पोलराइज केली एका सोर्सने आणि ह्याच्यावरती पास केली आणि थोडं तिरका वगैरे असू शकतो. मला काय करायचंय,
आपल्याला काय बघायचं याच्या पाच मध्ये जर मी नाईट मारली बघायच्या मध्ये कुठली गोष्ट आली तर आपल्याला काय शाळा काय माहिती सावली तुम्हाला तुम्हाला सावली मी त्यामध्ये आणि जर नसेल मी तर तुमचं काय तुम्हाला काय काय वाटतं ऑपरेशन मध्ये ते तुम्ही थोडं इमेज करून ठेवा साइंस ऍक्च्युअली तुम्ही एक्सपेरिमेंट करता ते साइंस वरती जातो ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट मध्ये थोडा त्रास होतो पण तुम्हाला रिझल्ट आनंद देईल बरं तुम्हाला लांबून काय दिसतंय मला काय करायचं डायमीटर मोजायचं असेल तर सांगू शकता
व्हर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरतो म्हणजे इतका स्मॉल एरियाच्या इन्स्ट्रुमेंटवर आपण मोजू शकणार नाही. त्यासाठी मी हे टेक्निक वापरू शकतो. लॅम्डा वेव्ह लेंथ म्हणजे 620 नॅनोमीटरची वेव्ह लेंथ. ओके, एक्स काय असतो? स्मॉल एक्स स्मॉल डी काय आहे? एक बघा, तुम्ही जे डिस्टन्स वापरणार आहे तुमचा काय तुमचं रिफ्रॅक्शन तुमची स्क्रीन आहे त्या दोघांमध्ये डिस्टन्स काय तुमचा कॅपिटल डी. स्मॉल डी काय तुमचा सेंट्रल मॅक्सिमा किंवा त्यानंतर येणारा कुठल्या स्पॉट पर्यंत डिस्टन्स आणि एक्स काय याची थिकनेस. इथं जी एक स्लाइडचा सोर्स आहे तो काय केला दोन मध्ये सेपरेट आउट केला आणि ती जी लाईट आहे ती दोन सोर्स मधून एकमेकांसोबत इंटरफिअर होत आहे आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला रिफ्रॅक्शन पॅटर्न. पण जर समजा मी हेअर पेक्षा छोटी गोष्ट त्याच्या मध्ये आणली तर किती स्पॉट दिसतील आणि कशी दिसतील? ते जवळजवळ दिसतील, लांब लांब दिसतील की काय होईल? हेअर पेक्षा मी छोटी गोष्ट त्याच्या पाच मध्ये आणली तर काय होईल? त्याच्यापासून पण असा पॅटर्न मिळेल का? ऍक्च्युअल मध्ये ह्याचा मी काय मेजर करून बघू शकतो. एक्सपेरिमेंट मी मल्टीपल खूप स्मॉल डायमीटरची गोष्ट मध्ये आणली तर तिथे स्पॉट दिसत होते. असे लाईन आता दिसत होते तुम्हाला स्पॉट तुम्हाला जवळून बघा दिसत गॅप पाठवा की नाही. जर त्याला स्मॉल गोष्ट घेतली तर त्याच्या जे स्पॉट आहे ते एकदम प्रॉपर इशर केसांसारखे स्ट्रक्चर आहे. पण किती आहे? एक सेल दोघा मी जर दुसऱ्या क्लोज तिसरा क्लोज असा ठेवला असता आणि त्याचं कनेक्शन खूप कमी केलं ना खूप फाईन पॅटर्न आहे. पण ह्यात काय होतं की एक 15,000 लाईन पर इंच वन इंच इक्वल टू 2.5 सेकंड म्हणजे 1 मिलिमीटर जर तुम्ही घेतला तर त्या जवळ 600 लागेल. किती? 600 लागेल. आणि त्यामुळे होतं काय की जर त्यातून स्पॉट लाईट केली तर ती चांगली डिफ्रॅक्ट होते आणि ह्यावर डिफ्रॅक्शन वेगळी हायड्रोजन मधून जो स्पेक्ट्रा येतो विजिबल स्पेक्ट्रा तो पण मी याला सेपरेट आउट करून स्टडी करू शकता. तिथे 4-5 टाइपचे स्पेक्ट्रा आहे ते पण याच्यात यूज करून तुम्हाला दाखवतो. आणि ही जी प्रॉपर्टी त्याला काय म्हणतात? डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. आणि तुम्हाला इनिशियली जो मी क्वेश्चन विचारलेला की कोणती लाईट जास्त डिफ्रॅक्ट किंवा जास्त बेंड होते, हे करण्यासाठी मला काय करायचं आहे की हे जे दोन लाईट सोर्स आहेत ते एकाच पॉइंटपर्यंत मारणार किंवा सेंटर मॅक्झिमम एकावरती एक दिसणार आणि तुम्हाला काय करायचंय रेड आणि ग्रीन मधला डिस्टन्स मधला डिफरन्स करायचा कोण जास्त डिफेक्ट होतो. ठीक आहे, ज्यांना जायचं त्यांनी जा मला तो पण मी अरेंज करतो. आता आपल्याला सिमिलरली काय करायचं, ग्रीन लाईट पण तिथंच मारायची. जो मधला आहे तो काय त्यांचा सेंटर मॅक्झिमम आणि त्याच्यावरती जर मी लाईट मारली तर ग्रीन लाईट आणि रेड लाईट तर जो फर्स्ट मॅक्झिमम त्याच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन दिसत होतं. ठीक आहे, ते किती व्हेरिएशन आहेत किंवा कोण जास्त बेंड होईल? ग्रीन जास्त बेंड होईल करेल. जर लांब गेला तर म्हणायचं जास्त बेंडिंग कोणाचं होणार? ग्रीनच. लांब नाही गेलं तर कोणाचं बेंडिंग जास्त आहे? रेडचं. म्हणजे त्या अल्टिमेटली तुम्हाला काय सिस्टम कनेक्ट करायचंय? वेव्हलेंथ सोबत. म्हणजे कुणाची वेव्हलेंथ काय असल्यावर काय 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 बघा कोण बेंड होते जास्त? ग्रीन नाही बेंड होत सेंटर. म्हणजे मी असं याच्या खाली जर लागेल तर फर्स्ट मॅक्झिमम काय होते? तर फर्स्ट मॅक्झिमम त्या रेड फर्स्ट क्वार्टरच्या अगोदर येतो ना, म्हणजे बेंडिंग कमी झालं त्याच्याचं ग्रीनचं. म्हणजे वेव्हलेंथ जर कमी असेल तर डिफ्रॅक्शन कमी होतंय किंवा डिस्पर्शन किंवा काय असेल ते काय होते कमी होते.
हा मागे होता आपल्याला डिफ्रॅक्शन विषयी. अजून एक जो आपल्याला डिफ्रॅक्शन किंवा इंटरफेरन्स साठी अजून एक एक्सपेरिमेंट करायचा होता आपल्याला, की ऍक्च्युअल मध्ये पाण्यावरून लाईट पास केली किंवा एखाद्या डिफ्रॅक्शन मिडियम मधून वेव्स असं बघायला लागलं. काय मला सांगू एकच पोल राहतो. आणि ते काय करणार मी हा रेचा
पुढे जातात आणि जर ते प्रोटेक्ट केलं पुन्हा काय करायला पाहिजे तो स्पॉटच द्यावा पाहिजे काय करावा आणि पुन्हा आणखी प्रोटेक्ट केला तर तो पुन्हा आला पाहिजे आणि जर ते झालं तर समजायचं तुम्हाला पाहिजे आणि त्याचा डिस्कवरी करायला लागेल आणि त्यानंतर आपण ते यूज करतो केमिस्ट्रीमध्ये प्लस तुमचे जे सनग्लास असतात त्यात पण एक पोलरायझर असतात म्हणजे त्याचं प्लेन कसं असतं उभं असतं आडवा असतं इकडून कोणत्या डिरेक्शन असतं तर ते नेहमी उभंच ठेवतो ओके आपण काय करतो हे मोस्टली यूज जर तुम्ही आयस रिजन मध्ये गेला असाल ना हिमालयामध्ये गेला तर आयस रिजन एकदम ट्रेडिशनल मॅच केला लाईट पोलराइज झाली तर ते मोस्टली हॉरिझॉन्टल पोलराइज रिफ्लेक्टेड आहे आणि तिथं डोळ्यात तिथे डोळे दर्शन केला असतो ठीक आहे त्याला सोलार ग्लेअर वगैरे असतात म्हणतो आपण त्याला तर त्यामुळे डोळे दर्शन केला त्यामुळे ते काय केलं असतं कोल केलं आपण काय म्हणतो की रेनबो रेनबो मी तयार करून आपण तिथे कोण पाहिजे होतं किंवा ते तुम्ही ह्याच्यातून बघितलं असतं थोडासा रेनबोचा इफेक्ट हा पोलराइज झालेला असतो पाणी पडलं ना तर आपला रेनबो दिसतो वॉल्टर लुईनला दिसत होता आणि तुम्हाला तू रेनबो दिला त्याला दाखवत होता फ्रेंड तर किती मिनिटं त्याला रेनबो दिसत होता बराच वेळ झाला ऑटो मिरर जर असेल तर मला काय करावं लागतं ऑब्जेक्ट आणि स्क्रीन ही वन साईडलाच ठेवावं लागतं
म्हणजे कॉन्केव्ह साठी वापरतो. आणि जर मी याला कुठं मार्क केलं रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, फुल वाईज सोल्डरिंग.
फेजेस को आपण स्टडी केला. नंतर काय म्हणतो आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता काय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो घेतला की त्याचा क्रिटिकल अँगल ही पण कन्सेप्ट आहे. आणि पोलरायझेशन मध्ये काय असतं पोलरायझिंग अँगल. डिफ्रॅक्शन झाला की इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय इंटरफेस. इंटरफेस म्हणजे काय असतं डिफ्रॅक्शन मध्ये काय झालं थोडा एक मोठा स्पॉट दिसला आणि थोडं थोडं छोटे स्पॉट दिसला. पुन्हा तोच क्वेश्चन आहे की इथं काय आहे स्प्रेड आहे म्हणजे केसर आपल्याला काय स्प्रे करतात स्मॉल पोल खूप स्मॉल आणि मी लाईट कोणाच्या होल्स वरती मार काय एक्सपेक्टेड आहे काय विचार पाहिजे सिंगल स्पॉट असायला पाहिजे तो खूप स्मॉल असायला पाहिजे. आता पुन्हा स्पॉट लहान आहे आपल्याला डिस्टन्स जे आहे ते वाढवावं म्हणजे मी काय करतो मी लांबून स्पॉट तुमच्या जवळ मारतो तुम्ही तिथं ऑब्झर्वेशन करा मला काय दिसतं किंवा मी तितक्या लांब वगैरे मारलं तर मला बेटर दिसेल कोण कोण राहिले बाबा वाटते